नमस्कार। ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। सगळ्यांना भुरळ टाकणारा डंबिवली रिटर्न चित्रपटाला उदंड प्रतिसाद आणि ठाणे महानगरपालिकेला पुन्हा एकदा ऊर्जा संवर्धनासाठी पुरस्कार, या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। डोंबिवली रिटर्न हा संदीप कुलकर्णी अभिनीत चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे। मराठी चित्रपटांमध्ये थरार बऱ्याचदा अनुभवायला मिळत नाही, मात्र या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये आपल्याला थरार अनुभवायला मिळतो। एक सामान्य माणूस एका असामान्य परिस्थितीमध्ये किती बदलू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा चित्रपट असणार आहे। मराठी चित्रपटसृष्टीत तसे थरारपट कमीच बघायला मिळतात आणि जे काही बनतात त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसादच मिळत नाही, मात्र याला अपवाद ठरणारा चित्रपट म्हणजे डोंबिवली रिटर्न। चतुरस्त्र अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी हा चित्रपट घेऊन आले आहेत। एका सामान्य माणसाच्या परिवर्तनाचा प्रवास म्हणजे डोंबिवली रिटर्न। नाकासमोर जगणारा मराठी डोंबिवलीकर म्हणजे अनंत वेलणकर, पापभीरू या सदरात मोडणारा माणूस, आणि एक दिवस त्याच्या आयुष्यात एक असं वळण येतं की त्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्यात बदलून जातं। पापभीरू वेलणकर मग जगाचा सामना निर्भीडपणे करणारा, त्यासाठी वाटेल तो मार्ग चोखाळणारा वेलणकर बनतो। या बदलाची ही कथा आहे, त्यात अनेक अनपेक्षित अशा प्रकारची वळणं आहेत। चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो, अनेकदा तो प्रेक्षकांना अनइझी देखील करतो। माझी सवय 9-20 नशिबाने पैसा नाही, अपॉर्च्युनिटी मिळेल। ए वेलणकर, काय वेलणकर? वेलणकर, संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव यांचा अभिनय या चित्रपटात अक्षरशः लाजवाब आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथा अप्रतिम आहे। पटकथा तर प्रत्येक फ्रेममध्ये गुंतवून ठेवते। याचं सारं श्रेय दिग्दर्शक महेंद्र तरे देसाई यांना द्यावं लागेल। तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट उजवा आहे। विशेषतः पार्श्वसंगीत तर अक्षरशः अफलातून आहे, त्यामुळे अनेकदा चित्रपट जबरदस्त उंची गाठतो। माणसाने नेहमी समाधानी असावं। आयुष्यातली किती वर्ष तू मंत्रालय ते डोंबिवली आणि रिटर्न फक्त ट्रेनमध्ये घालवलेस? कधी विंडो सीटचं स्वप्न? विंडो सीट मिळाली की इन्क्रीमेंटची स्वप्न? बेसिक डीए अलाउन्स, मग काय आपण असंच राहायचं का? नशिबाने मिळालं तर काय वाईट आहे? नशिबाने पैसा नाही, अपॉर्च्युनिटी मिळते, ती दिसली पाहिजे। लवकर उठ। अशी काय बघतेस? काहीतरी बदललंय। गर्भासो हो बरा, त्या देशपांडे चलफडे तू नको पडू। आयुष्यात सगळ्यात मोठी चिंता, सगळ्यात मोठी चिंता कुठली असा? लोक काय म्हणतील? काही सीन्स तर अक्षरशः अंगावर येतात। मित्राच्या मृत्यूनंतर पुण्याला जाण्यासाठी वेलणकरची पत्नी दागदागिने घालून तयार होते, तो सीन तर अक्षरशः अंगावर येतो। एकंदरीत थोड्या वेगळ्या वादाचा डोकं थिजवून टाकणारा हा चित्रपट आहे, मात्र मराठी चित्रपटाला नेहमी काहीतरी वेगळं आवडत असतं, त्यामुळे मराठी प्रेक्षक हा चित्रपट देखील तेवढ्याच ताकदीने स्वीकारतील यात शंका नाही। गजानन महाराजांचा प्रगट दिन आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आज ठाणे शहरातील गजानन महाराज मठामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज सकाळपासूनच गण गण गणात बोते अशा प्रकारचा गजर करत गजानन महाराजांच्या भक्तांनी
ठाणे शहरातील राममारुती रोड परिसरातील गजानन महाराजांच्या मठामध्ये गजानन महाराजांच्या दर्शनार्थ एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. यानिमित्ताने भाकरी आणि पिठलाचा जो नैवेद्य मिळतो त्या नैवेद्याची चव देखील अनेकांनी चाखली. आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी बघायला मिळाली. मंदिर व्यवस्थापनाने गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मंदिर परिसर सजवला होता, त्याचप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी देखील विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या होत्या. आज सकाळपासूनच गजानन महाराजांच्या दर्शनार्थ भाविकांच्या रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं. ठाणे शहरातील शिवाईनगर परिसरामध्ये त्याचप्रमाणे ठाणे शहरातील नौपाडा परिसरात राममारुती रोड परिसरामध्ये गजानन महाराजांचे मठ आहेत, या ठिकाणी महाराजांच्या दर्शनार्थ भाविकांची गर्दी झाल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं. नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने दरवर्षी ठाणे ते सिद्धिविनायक या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. वागळे स्टेट परिसरातील अनेक गणेश भक्त या पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी आवर्जून सहभागी होतात. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या पालखी सोहळ्याला प्राप्त झाली आहे. यंदा देखील 22 तारखेला म्हणजे शनिवारी या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी 4 दिवस आधीपासून नोंदणी सुरू करण्यात आली होती. मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी या नोंदणीमध्ये सहभाग घेऊन शनिवारी शेकडोंच्या संख्येने भाविक सिद्धिविनायकाच्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख सभागार नेते श्री नरेश म्हस्के तसंच परिवहन सेवेचे माजी सभापती श्री देवीदास चाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरसेविका सौ एकता भोईर, युवा नेते श्री यज्ञेश भोईर यांच्यासह अनेक मान्यवर या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. आज खरा उत्साहाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, कारण या ठिकाणावरनं जय भवानी नगर वरनं सिद्धिविनायक पदयात्रा सोहळा हा माझ्या मंडळाच्या वतीने गेले 4 वर्ष सातत्याने सुरू ठेवलेला आहे आणि त्याचा हा 4th वर्ष आहे. अतिशय उत्साह आणि आनंदाने आणि भावपूर्ण याच्याने गणेशाचं या ठिकाणावरनं आम्ही पालखी सोहळा घेतो आणि तो पारंपरिक याच्याप्रमाणे भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही सिद्धिविनायक मंदिर मुंबई या ठिकाणी दरवर्षीच जात असतो. आयुष्यात प्रत्येकालाच एक नंबर असायला आवडतच, मग विचार करा ज्यांचा लकी नंबरच एक आहे त्यांचं काय, हा एक नंबर त्यांना काय काय मिळवून देतो. रतन टाटा, धीरूभाई अंबानी यांच्यासारखे दिग्गज ज्यांचा लकी नंबर एक आहे, असा एक नंबर कुठल्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती करवतो, काय करावं काय टाळावं, कुठे यश आहे कुठे अपयश आहे याची इत्यंभूत माहिती करून घेण्यासाठी नक्की संपर्क साधा कर्मा न्यूमरॉलॉजीच्या मानसी काळे यांच्याशी 9595166712 या क्रमांकावर. तेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा, कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई, अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टी वेअर शर्ट आणि
ब्राउजर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. लोकसभेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नसल्या तरी आता विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने आज ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र क्रांती सेना यंदा सर्व ताकदीनेशी या निवडणुकीत उतरणार असून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ही निवडणूक लढवली जाईल असं आज महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मराठा समाजाने अनेक वर्ष संघर्ष करून वेगवेगळ्या मार्गाने मोर्चे आणि आंदोलनं करून युती शासनाला आरक्षण देणं भाग पाडलं. तसंच आरक्षणासह मराठा समाजाच्या अन्य मागण्या मान्य करण्यास सरकारवर दबाव टाकूनही त्या मान्य करून घेतल्या. परंतु युती शासनाने मराठा समाजाला आश्वासनांच्या गाजरा खेरीज काहीही दिलं नसल्याची संतप्त भावना आज मराठा समाजात निर्माण झाली असून भविष्यात त्याचा मोठा उद्रेक घेणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभर गाजरवाटप करून या सरकारचा निषेध करून राज्यातील सर्व लोकसभेच्या जागेवर उमेदवार उभं करणार असल्याचं मत क्रांती सेनेचे प्रमुख श्री सुरेशदादा पाटील यांनी आज ठाण्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात 16% आरक्षण दिलं खरं, पण ते न्यायालयात अडकलेलं असल्याची भावना देखील यावेळेस त्यांनी व्यक्त केली. कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये हजारो अर्ज आलेले असताना बोटावर मोजण्या इतक्याच अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. मराठा आरक्षणातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे अद्यापही माघारी घेण्यात आलेले नाही याबद्दल त्यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी क्रांती सेना राज्यामध्ये 47 ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार आहेत. या अंतर्गत ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी श्री रवींद्र सळुंखी यांची तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी श्री उल्हास पाटील यांची उमेदवारीची घोषणा आज करण्यात आली. मग मराठा क्रांती मोर्चा असेल, सकल मराठा समाज असेल, ठोक मोर्चा असेल, हे प्रत्येक जण आपापल्या विभागातून आता आंदोलन करायला लागलेले आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युती शासनाच्या विरोधात तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज जाणार आहे आणि महाराष्ट्र क्रांती सेना त्या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून उमेदवार उभे करून मतांचा एक वोट बँक करायचा प्रयत्न या पक्षाच्या माध्यमातून भविष्यामध्ये आम्ही करणार. ठाण्यातला उमेदवार कोण असणार? ठाण्यातला माझ्या बाजूलाच बसलेले आहेत या ठिकाणी रवींद्र साळुंके नावाचे उमेदवार आहेत. अत्यंत चांगला माणूस आहे, मराठा समाजावर प्रेम करणारा माणूस आहे, या भागातली सगळी माहिती असणारा, या भागात 20 वर्ष राहणारा हा उमेदवार आहे. यांचं आज या ठिकाणी आम्ही नाव डिक्लेअर केलेलं आहे. ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये ठाणे महानगरपालिकेला 2 सर्वोच्च राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. गेल्या 13 वर्षांपासून महानगरपालिकेच्या वतीने ऊर्जा बचत आणि संवर्धन आणि व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये विशेष कामं करण्यात येत आहेत. या सगळ्याचा परिपाक म्हणून महानगरपालिकेला या क्षेत्रात सातत्याने सन्मानित करण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी आणि ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री राजेंद्र अहिवर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गेले अनेक वर्ष ऊर्जा संवर्धन, ऊर्जा कार्यक्षमता आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी ठाणे महानगरपालिका राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरली असून 13व्या ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन या राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्काराने महापालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री आमदार नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे पार पडलेल्या भव्य समारंभात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर आणि विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गेली 13 वर्ष ठाणे महानगरपालिका ऊर्जा संवर्धन, ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रात सातत्याने पुरस्कार मिळवणारी महापालिका ठरली आहे. मागील वर्षापासून ऊर्जा संवर्धन, ऊर्जा व्यवस्थापन, ऊर्जा कार्यक्षमता आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर या क्षेत्रात महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध प्रकल्पांची दखल घेऊन राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या 13व्या ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या 2 राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कारांनी महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे. सर्टिफिकेट ऑफ मेरिट देऊन महापालिकेला गौरवण्यात आलं आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMCला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. 2020-2021 या कालावधीमध्ये ज्यांना विवाह करायचे असतील त्यांनी ही बातमी आवर्जून बघा, कारण 2020-2021 या कालावधीमध्ये तब्बल 8 महिने विवाह मुहूर्त नसल्याची माहिती पंचांगकर्ते श्री दाखरू सोमण यांनी दिली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे शालिवन शके 1942 सन 2020-2021 अश्विन अधिक मास येत असल्याने चातुर्मास 5 महिन्यांचा असणार आहे. पौष माघ आणि फाल्गुन या महिन्यात गुरु शुक्र ग्रहाचा अस्त असल्याने जवळजवळ 8 महिने विवाह मुहूर्त नसणार आहेत. त्यामुळे चातुर्मास आणि गुरु शुक्र ग्रहांच्या अस्तकालात विवाह मुहूर्त देण्याचा विचार पंचांगकर्ते करत असल्याची माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दाखरू सोमण यांनी शनिवारी ठाण्यातील सुरवाणी ज्ञान मंदिरात बोलताना दिली. शके 1942 अश्विन अधिक मास येत आहे, त्यामुळे चातुर्मास हा 5 महिन्यांचा असणार आहे. आत्तापर्यंत चातुर्मासात विवाह मुहूर्त दिले जात नसत. दिनांक 19 जानेवारी 2021 ते 11 फेब्रुवारी 2021 गुरुचा अस्त आहे. तसंच 21 फेब्रुवारी 2021 ते 16 एप्रिल 2021 या काळात शुक्र ग्रहाचा अस्त आहे. आत्तापर्यंत गुरु शुक्र ग्रहांचा अस्त असताना विवाह मुहूर्त दिले जात नसत, त्यामुळे पौष माघ आणि फाल्गुन महिन्यात विवाह मुहूर्त देता येणार नाहीत. 8 महिने विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांची अडचण होणार आहे. त्यामुळे चातुर्मासात गुरु आणि शुक्र अस्तकालात विवाह मुहूर्त देण्यासंबंधी पंचांगकर्त्यांच्या सभेत चर्चा झाली. पूर्वी चातुर्मासात शेतीची कामं असत, पावसाळा असल्याने प्रवासाची साधनं देखील कमी होती. मात्र आता काळ बदलला आहे. धार्मिक नियमात आपल्याला बदल करता येत नसला तरी कोणता प्राचीन ग्रंथ आधारभूत मानायचा हे आपण ठरवू शकतो. काही प्राचीन धर्मशास्त्र ग्रंथांमध्ये चातुर्मासात आणि गुरु शुक्र ग्रह अस्तकालात विवाह मुहूर्त देण्यास हरकत नसल्याचं म्हटलं आहे. पूर्वीच्या नियमांप्रमाणे विवाह मुहूर्त द्यायचे आणि इतर ग्रंथांच्या आधारे चातुर्मासात गुरु आणि शुक्र अस्तकालात गौण विवाह मुहूर्त द्यायचे असा निर्णय बहुतेक पंचांगकर्त्यांनी दिला असल्याची माहिती दाखरू सोमण यांनी दिली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडल स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.